मी विजया. आपला आवाज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्याबाबतची. शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आज विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल होणार आहे. या प्रसंगी शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोंडले यांची देखील प्रमुख उपस्थिती आहे. तर या अगोदरच डॉक्टर अमोल कोंडले यांनी दिलेली काय प्रतिक्रिया आहे ती ऐकूयात. तर अमोल कोंडले म्हणजे तुमची काय भूमिका असेल? कसं कुठल्याही तरुणाला प्रत्येकाला अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे, पण आता जे हा त्यांचा त्या दोन पक्षांचा अंतर्गत जागा वाटपाचा हा विषय आहे, पण ज्या पद्धतीचं जागा वाटप झालं आहे त्यावरून तुम्ही जे स्टेटमेंट म्हणताय त्याची शक्यता तर आता समोर दिसत. प्रमुख पक्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनं उमेदवारांची मेगा भरती केली, त्याबाबत काय सांगा? मला फक्त एवढंच वाटतं, कमावलेलं शरीर आणि आलेली सूज यामध्ये फरक असतो, आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकांना कळेल की जी तुम्ही मेगा भरती म्हणताय ती कमावलेलं शरीर नव्हतं, ती आलेली सूज होती आणि ती सूज होती. नक्कीच एकूण राज्य सरकारविषयी असणारी प्रचंड नाराजी, राज्य सरकारने शेतकरी बांधव असतील, युवक वर्ग असतील या सगळ्यांचा केलेला अपेक्षाभंग, हे मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला नक्की सामोरे जातो आणि या 6 च्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये खरोखर एक खूप चांगलं आणि आशादायक चित्र आतासमोर दिसतंय. अनेक ठिकाणी विजयाचा हा ठाम विश्वास दिसतोय, काही ठिकाणी चुरशीच्या लढतीतसुद्धा बाजी मारू अशी परिस्थिती दिसते, आणि त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक ही शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार नक्की होतील. मला वाटतं की कुठल्या इमेजचा फायदा म्हणण्यापेक्षा ही निवडणूक राज्याची निवडणूक आहे. ही निवडणूक राज्याची निवडणूक होत असताना गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं ज्या पद्धतीचा कारभार केला आहे त्याच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. मग त्यामध्ये मंदी असेल, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, मेगा भरतीचं दाखवलेलं एक फार मोठं गाजर असेल, इतकंच कशाला पण गडकिल्ले भाड्याने देण्याचा जो दुर्दैवी निर्णय होता, म्हणजे आचारसंहिता लागेपर्यंत या निर्णय मागे घेतले जातील असं वाटत होतं, अशी अपेक्षा होती, मेगा भरती होईल याची अपेक्षा होती, पण या सरकारनं तरुणांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसलेली आहे. गडकिल्ले भाड्यात देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान भाडेतत्वावर देण्याचं पाप या सरकारनं केलं, याचं नक्कीच उत्तर या निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्ष शिवसेना दिल्याशिवाय राहणार नाही. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.